नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण मागील तासाला विदुनाथ थत्ते यांचा स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ काय करत आहोत पाहत होतो। त्यामध्ये त्यांनी स्वच्छतेचं काय केलं होतं महत्त्व सांगितलं होतं, स्वच्छता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे काय केलं होतं सांगितलं होतं। त्यानंतर आपल्याला थोर समाजसेवक बाबा सेनापती बापट यांच्याविषयी काय करायची माहिती घ्यायची आहे। अनेक समाजसेवक आपल्या भारतामध्ये होऊन गेलेत, महात्मा फुले असतील, बाबा आमटे असतील किंवा सेनापती बापट यांनी जे समाजामध्ये जे कार्य केलं, हे समाज घडवण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, समाजाला बोलतं करण्यासाठी, समाजातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या घालवण्यासाठी या समाजसेवकांनी काय केलं होतं कार्य केलं होतं, तशाच पद्धतीनं स्वच्छतेचं सुद्धा महत्त्व त्याने आपल्याला काय केलं होतं पटवून दिलं होतं। संत गाडगेबाबा असतील या संतांनी असेल आणि संतांनी सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे स्वच्छतेचं महत्त्व काय केलं होतं सांगितलं होतं। या सेनापती बापट यांच्या कार्याविषयी किंवा त्यांनी जे ते जे थोर समाजसेवक होते त्यांच्याविषयी आपल्याला काय करायची आहे माहिती या पाठामध्ये आपल्याला काय करायचे आहे घ्यायचे आहे। बघा, सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते, त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती। त्यांचा दिनक्रम ठरलेला असे, पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची। सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे। बघा, त्याने आपल्याला काय सांगितलंय, एक थोर समाजसेवक होते आणि ते सकाळी उठले की पहिल्यांदा काय करायचे, हातामध्ये काय करायचे, झाडू घ्यायचा, हा त्यांचा काय ठरलेला काय असायचा, दिनक्रम असायचा। दिनक्रम म्हणजे काय, रोजची किंवा रोज ठरव केलेला कार्यक्रम किंवा आपण त्याला दैनंदिनी म्हणतो, अशा पद्धतीनं हे दररोज काय करायचे, हातामध्ये काय करायचे, झाडू घ्यायचे आणि त्यांनी देशसेवेची काय केली होती, प्रतिज्ञा घेतलेली होती। म्हणजे उच्च त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं, त्यांनी पदवी घेतलेली होती पण त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा काय केली होती, लहानपणी असतानाच काय केली होती, घेतलेली होती आणि ते पहिल्यांदा सकाळी उठल्या ते हातामध्ये काय करायचे, झाडू घ्यायचे आणि साफसफाईला काय करायचे, सुरुवात करायची। आणि सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असे असे त्यांना वाटते। त्यांना काय वाटत असं बघा, स्वच्छता करणं काय, सफाई करणं सोपं आहे, स्वच्छता करणं सोपं आहे पण लोकांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणणे काय अवघड आहे। लोकांना शिकवावं लागतं की तुम्ही काय करू नका, घाण करू नका, म्हणजे रस्त्यावर कचरा टाकू नका, ही जी लोकांची प्रवृत्ती आहे, त्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये बदल करणे काय अवघड असते। बरोबर आहे की नाही बाळांनो? म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं ते त्या व्यक्तीला काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे, म्हणजे त्याला ते कळलं पाहिजे, त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे। या संतांनी आपल्याला सांगितलं की स्वच्छता राखा पण आपण काय करतो, हा जो कचरा आहे तो कचरा काय करतो, रस्त्यावर टाकतो, म्हणजे आपल्या वृत्तीत काय करत नाही, बदल करत नाही। म्हणजे लोकांच्या वृत्तीत बदल करणं हे त्यांना काय वाटत असे, सेनापती बापट यांना काय वाटत असे, वाटत असे। आता गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत। बघा, त्यांचं टोपण नाव आहे तात्या। गावातील जे लोक होते, लोक त्यांना काय म्हणत असत, तात्या म्हणत असत। त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली, म्हणजे हा एक मोठा समाजसेवक आहे, थोर नेते आहेत किंवा उच्च शिक्षित आहेत आणि असा व्यक्ती हातामध्ये काय करतो, झाडू घेतो, म्हणून लोकांच्या मनामध्ये ह्याच्यामध्ये काय झालं, गावकऱ्यांच्यामध्ये कुजबूज चालू झाली। म्हणजे ते काय झाले, एकमेकांच्यात काय करू लागले, बोलू लागले, त्याला काय म्हणतो आपण, कुजबूज म्हणतो। आणि ही कुजबूज काय झाली, चालू झाली। आता त्या काही जणांनी सुद्धा त्याला विचारले
तात्या हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. बघा बा म्हणजे लोक त्यांना विचारू लागले तुम्ही कसलं काम करायला लागलात? तर ते म्हणाले स्वच्छतेचं. आणि त्यावर काही लोक त्यांना म्हणले तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या म्हणजे शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षित असलेल्या म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या या थोर नेत्याला हे काम करणं काय बरं दिसत नाही. आणि हे काम कसलं आहे? वंगा आहे. आणि वंगा म्हणजे काय? घाणेरडे. म्हणजे हे चांगलं काम नाही. तुम्ही जे काम करत आहात ते काम काय नाही, चांगलं नाही. पण सेनापती बापट यांच्या मनामध्ये त्यांच्या मनाने घेतलं होतं की आपण काय करायचं, स्वच्छतेची काय करायची, मोहीम राबवायची, स्वच्छता करायची, आपलं घर स्वच्छ पाहिजे, आपले रस्ते स्वच्छ पाहिजेत, हे त्यांना समजलं होतं. म्हणून त्याने हातामध्ये काय केलं होता, झाडू घेतला होता आणि गाव काय करत असे, स्वच्छ करत असत. संत गाडगे बाबांनी हातामध्ये झाडू घेतला आणि गावोगावी जाऊन त्यांनी काय केली, कीर्तन केली आणि लोकांना काय केलं, स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. लोकांच्या मध्ये ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या अंधश्रद्धा होत्या, त्या अंधश्रद्धा घालवण्याचं काम हे संत गाडगे बाबांनी केलं. तशाच पद्धतीने हे संत हे सेनापती बापट यांनी सुद्धा ही मोहीम काय केली होती, राबवली होती. त्यांनी सुद्धा लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं आणि त्यांनी स्वतः काय केलं, हातामध्ये काय घेतलं, हातामध्ये झाडू घेतला आणि स्वच्छता करायला काय केली, सुरुवात केली. त्यावेळी लोकांना समजलं की हे काय घाणेरड काम आहे, हे वाईट काम आहे आणि हे काम करणं काय नाही, सेनापती बापट यांनी काय नाही, योग्य नाही. त्यावेळी हे तात्या काय म्हणतात बघा, हे सेनापती बापट त्यांना काय म्हणतात, सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्याने विचारले पण असलं हलकं काम, सफाईच्या कामात वाईट काय आहे असं काय केलं लोकांना तात्या काय झाले, म्हणजे सेनापती बापट म्हणाले. त्यावेळी गावकऱ्यांनी काय प्रश्न विचारला, पण हे असलं हलकं काम, हलकं काम आहे का बाळानो? हलकं काम नाही, हे एक समाजसेवक होते आणि त्यांनी हातामध्ये काय केलेलं आहे, झाडू घेतलेलं आहे. त्यांना त्या इतर लोकांना ते काय वाटणार, बरं वाटणार, एवढा उच्च शिक्षित माणूस आहे, शिकलेला आहे, समाजसेवक आहे आणि ह्या माणसानं हे कर हातात झाडू घेणं काय नाही, योग्य नाही, हे त्या लोकांना काय झालं, लोक काय झाले म्हणजे विचार करू लागले, लोक एकमेकाच्यात कुजबुजू लागले आणि हे त्यावेळी तात्या काय म्हणतात, हे वाईट काम नाही. आता गावकऱ्यांना सेनापती बापट काय म्हणतात, जगामध्ये कोणतेही काम हलके नाही, तुम्ही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा. तुम्ही काय करा, ह्या स्वच्छता मोहिमेत काय करा, सामील व्हा. मी इतरांना सुद्धा काय केलं, बाप म्हणजे सेनापती बापट यांनी सांगितलं तुम्ही सुद्धा काय करा, ह्या मोहिमेमध्ये याच्यामध्ये ह्या कामामध्ये तुम्ही सुद्धा काय करा, सामील व्हा. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. आता सेनापती बापट यांचे जे वडील आहेत त्या वडिलांना हे लोक काय म्हणत असत, दादा म्हणत असत आणि तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिलेली आणि याची माहिती काय केलेली आहे, या सेनापती बापट यांच्या वडिलांना काय केलेलं आहे, दिलेलं आहे. वडिलांनी मुलाला समजून सांगावे असे सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या तू विलायतीतून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस, काय झालं दादा, माझं काही चुकलं का? तात्याने विचारलं. बघा ही तक्रार कुणाकडे घेऊन गेले, ती लोक गावातील सेनापती बापट यांच्या वडिलांच्याकडे. त्यावेळेस हे दादा म्हणजे सेनापती बापट यांचे वडील सेनापती बापट यांना काय म्हणतात, तू कुठून आलेला आहेस, विलायतीहून. विलायत म्हणजे परदेशातून आलेला आहेस, परदेशातून काय करून आलेला आहे, शिक्षण घेऊन आलेला आहेस आणि हे तुला काय नाही, हे काय नाही, योग्य नाही. तू विलायतून शिकून आलेला आहेस आणि हे तू काय सुरू केलंस. बघा एखादा व्यक्ती शिकलेला असेल, सवरलेला असेल, उच्च शिक्षित असेल, हा ती व्यक्ती काय करेल, एखादी चांगली नोकरी काय करेल,
पत्करेल, पण सेनापती बापट यांनी तसं केलेलं नाही, तर हातामध्ये काय केलेलं आहे, झाडू घेऊन स्वच्छता मोहीम काय केली आहे त्यांनी राबवलेली आहे। आणि त्यावेळी दादा, त्यावेळी सेनापती बापट वडिलांना काय म्हणतात, माझं काही चुकलं का, आता इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेळ तुला डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस, आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही, दादाने विचारले। हे इतके दिवस तू तुझ्या मनामध्ये काय होतं, म्हणजे सेनापती बापट यांच्या मनामध्ये सशस्त्र क्रांतीचं वेळ होतं, म्हणजे आपला देश का होता परकीयांच्या म्हणजे इंग्रजांच्या ताब्यामध्ये 150 वर्ष होता, आणि त्यावेळी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक नेत्यांनी काय केलं होतं, प्राणाचे बलिदान दिलेले होते, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, आणि भगतसिंग राजगुरू यांनी यांच्याबरोबरच सेनापती बापट यांनी काय केलं होतं, सशस्त्र क्रांतीचं एक क्रांती करायची किंवा शस्त्र घेऊन काय करायचं, लढायचं, आणि ह्या याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये काय होतं, वेड होतं, आणि तू तशी प्रतिज्ञाही केलेली होतीस किंवा तू ठरवलेलं होतंस, पण तू आता काय करायला लागलेला आहेस, तू हातामध्ये काय करतो, झाडू घेतो, स्वच्छता केलो करतोस, तू पुढे काय करायचं ठरवलंस, असं सेनापती बापट यांचे वडील काय करतात, यांना सेनापती बापट यांना विचारतात। आता सेनापती बापट आपल्या वडिलांना काय म्हणतात, बघा सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे, मी सारं आयुष्य काय केलेलं आहे, देशसेवेसाठी, देशाच्या सेवेसाठी घालवायचं ठरवलेलं आहे, विलायतेला जाऊन शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती, बघा मी शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षित आहेत सेनापती बापट, तरी सुद्धा ते काय म्हणता, मी ती एक काय होती, शिक्षण जे घेतलेलं आहे परदेशामध्ये जाऊन किंवा विलायतेला जे गेलेलं आहे ती सुद्धा काय होती, देशसेवा होती, आणि त्याचं त्या आता त्याच हातात झाडू घेतला, म्हणजे ज्या हातानं शिक्षण घेतलं, ज्या हातानं मी शिकलो, त्या हातानंच मी हाता काय घेतलेला आहे, झाडू घेतलेला आहे, असे सेनापती बापट हे कुणाला म्हणतात, आपल्या वडिलांना म्हणतात। तोही देशसेवाचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली देशसेवा, दादाने विचारले, त्यावेळी ही सफाई करण्यात, स्वच्छता करण्यात ही कसली देशसेवा आहे, त्यावेळी हे तात्या काय म्हणतात बघा वडिलांना, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता, पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना, मग देश हाच माझा देव, मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो, बघा अगदी लहान मुलगा आहे आणि आपल्या वडिलांना, म्हणजे मुलगा म्हणजे उच्च शिक्षित घेऊन आलेले सेनापती बापट आपल्या वडिलांना काय म्हणतात की दादा, म्हणजे आपल्या वडिलांना म्हणतात की तुम्ही रोज काय करता, देवाची काय करता, पूजा करता, आणि पूजा करत असताना आपण काय करतो बाळांनो, तुमच्या आई वडील काय करतात पूजा, आई तुमची आई काय करते पूजा करत असताना, जे देवाऱ्यातील जे देव आहेत ते काय करते, बाजूला करते, आणि देवाला काय केला जातो, स्वच्छता केला जातो, स्वच्छ केला जातो, म्हणजे तशा पद्धतीनं हे सेनापती बापट आपल्या वडिलांना म्हणतात, तुम्ही काय करता, देवाची पूजा करता, स्वच्छ करता, आणि देवाचे काय करता परत बैठक म्हणजे झाडून घेता, आणि देव काय करता परत त्या ठिकाणी ठेवता, मी माझ्या देवाची काय करतोय बैठक काय करतोय झाडून घेतोय, म्हणजे आपल्या देशाला त्यांनी काय मांडलेलं आहे, देव मांडलेला आहे, म्हणजे देशसेवा करण्यासाठी किंवा देशसेवेसाठी ते काय केले होते, त्यांनी म्हणजे देशसेवा करण्यासाठी त्यांनी काय केले, प्रयत्न केलेले भावा, हातामध्ये झाडू घेतला, म्हणजे एवढं उच्च शिक्षित असून म्हणजे विलायते परदेशात जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे, तरीसुद्धा त्यांनी काय ठरवलेलं आहे, देशसेवा करण्याचं काय केलेलं आहे, ठरवलेलं आहे, म्हणजे देश हाच माझा देव आहे, म्हणजे देशालाच त्यांनी काय केलं, देव मांडलं, आणि मी माझ्या देवाची काय करणार आहे, बैठक झाडून स्वच्छ करतोय, म्हणजे माझा हा देश हा देव आहे, आणि ह्या देशाची मी काय करणार आहे, स्वच्छता मी काय करणार आहे, तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मी ही पूजक, सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक, बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे,
तुम्ही पूजक देवाचे, ते आपल्या वडिलांना कवी कविता लिहून म्हणतात तुम्ही देवाचे पूजक आहात, पण मी कुणाचा पूजक आहे, मी देशाचा पूजक आहे, म्हणजे पूजा करणारा मी देशाचा पूजक आहे, आणि सर्वव्यापी म्हणजे सर्वत्र हा माझा काय आहे देश आहे, आणि त्याची मी काय करे झाडी बैठक, म्हणजे ही देव आहे, हाच माझा जो देश आहे हा माझा देव आहे, आणि त्याची बैठक म्हणजे त्या देशाची मी काय करणार आहे पूजा करणार आहे, आणि देशातली जी स्वच्छता आहे ती स्वच्छता मी काय करणार आहे करणार आहे किंवा स्वच्छता मोहीम राबवणार आहे, अशा प्रकारे आपल्या वडिलांना हे सेनापती बापट काय करतात सांगतात। यावर दादा तरी काय बोलणार, सेनापती बापट यांनी हे सपाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले, लोकांच्या वृत्तीत हळू न कळत बदल होत गेला। म्हणजे त्यांनी प्रतिज्ञा केली, व्रत म्हणजे काय प्रतिज्ञा केली, कुठलं व्रत घेतलं होतं त्यांनी, सपाईचे व्रत घेतले होते, म्हणजे आयुष्यभर काय करणार मी हे सपाईचे व्रत त्यांनी काय केलं अबोलपणे आयुष्यभर काय केलं राबवले, म्हणजे हे वेगवेगळे कार्यक्रम घेतले, म्हणजे स्वच्छता मोहीम राबवली, आपला देश स्वच्छ राहायला पाहिजे यासाठी त्यांनी काय केलेलं आहेत प्रयत्न केलेले आहेत, आणि लोकांच्या वागणुकीमध्ये हळ काय केलेला आहे बदल होत गेलेला आहे, त्यांच्या वृत्तीमध्ये काय झालेला आहे बदल होत गेलेला आहे, म्हणजे जसं आपले आपण स्वच्छता अभियान राबवतो आपल्या देशामध्ये, त्यावेळी अनेक नेते सुद्धा काय करतात हातामध्ये झाडू घेतात, आणि नेते हातामध्ये झाडू घेतात म्हटल्यावर आपण सुद्धा हातामध्ये काय करतो झाडू घेतो, तशा पद्धतीनं या लोकांच्या मध्ये जी वृत्ती होती, या सेनापती बापट ज्या ठिकाणी राहत होते त्या गावामध्ये, त्या गावातल्या लोकांच्या मध्ये वृत्ती होती की हातामध्ये झाडू घ्यायचा नाही, आपण काय सफाई करायची नाही, ज्या हे त्यांच्या ज्या वृत्तीमध्ये हळूहळू काय केलेला आहे बदल होत गेलेला आहे, आणि डॉक्टर अनिल गोडबोले यांनी हा काय केला होता लेख लिहिलेला होता कोणाविषयी, सेनापती बापट यांच्याविषयी, म्हणजे सेनापती बापट यांच्या कार्याविषयी हा काय केलेला आहे अनिल गोडबोले यांनी हा लेख काय केला होता लिहिलेला होता, आणि हे तुमच्या या पाठामध्ये त्यांच्या ज्या सामाजिक कार्याविषयी सेनापती बापट यांच्या सामाजिक कार्याविषयी कार्यासाठी हा लेख काय केलेला आहे दिलेला आहे, आणि आपण सुद्धा आपलं गाव घर किंवा आपलं अंगण कसं स्वच्छ राहील याची आपण काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे, हाच बोध या आपल्या या पाठातून काय होतो। धन्यवाद।